आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुरुंदवार पोलिसांची वरवरची कारवाई, ठोस कारवाई करण्याची मागणी. कुरुंदवाड पोलीस मटका जुगाराबाबत दुटप्पी भूमिका स्वीकारत असून जुजबी कारवाईचे नाटक केले जात आहे. व्यवसायातील खरे गुन्हेगार नामानिराळेच असून मटका जुगार राजरोस सुरू असल्याचं चित्र आहे. कुरुंदवाड पोलिसांनी शहरासह ग्रामीण मटका आकड्यांच्या जुगाराविरुद्ध पोलीस प्रशासनाने जुजबी कारवाई केली, अनेकांवर कारवाई करून ताब्यात घेतलं. मात्र जुगाराची व्यवस्था मुळासकट उपटून काढण्याची भूमिका पोलिसांनी घेतलेली नाही. कारवाई करताना पोलिसांवर अंगावर जाण्याचे प्रकार घडले, पण तरीही मटक्याचा जुगार राजरोसपणे सुरू असल्याचं पोलीस प्रशासनाच्या लक्षात आणून दिलं. पुरावे देऊनही पोलीस ठोस कारवाई करत नाहीत. कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या विविध भागांमध्ये शेकडो अवैध टपऱ्यांमधून मटक्याचा जुगार चालतो. पोलिसांच्या जुजबी कारवाईनंतर टपऱ्यांचे शटर बंद झाले, मात्र मटक्याचा जुगार सुरूच राहिला. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेत मोबाईलवरून आकडे खेळणे सुरूच आहे. लहान मासे ताब्यात, पण बुकीरूपी मोठे मासे अद्याप ही मुक्तच असे चित्र आहे. मटक्याचा जुगार एकट्या दुकट्यावर चालत नाही, हे जग जाहीर आहे. मटक्याचे आकडे घेणारे काही छोटे मासे पोलिसांनी पकडले, मात्र त्यांच्यावरील मोठे मासे अद्याप मोकाटच आहेत. जुगार बुकी पोलिसांच्या जाळ्यात कधी येणार हा प्रश्नच आहे. पोलिसांनी पकडलेले छोटे मासे जुगार यंत्रणा व त्यांचे कर्ते करविते यांची माहिती देऊ शकतात. तसेच एखाद्याकडून माहिती काढण्याबाबत पोलिसांचा खाक्या सर्वांना माहीतच आहे. मात्र तो जुगाराच्या विरुद्ध कारवाई करताना नेमका गायब का होतो असा प्रश्न कुरुंदवाड पोलिसांच्या हद्दीतील नागरिकांना पडला आहे. जोपर्यंत बुकीरूपी मोठे मासे ताब्यात घेता येत नाहीत, तोपर्यंत मटक्याचा जुगार बंद होणार नाही. तो छुप्या पद्धतीने चालूच राहणार आहे. महानकर न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप इंगळे.